कॅम्प नंबर पाच मधील शिवसेना शाखा प्रमुख शब्बीर शेख हत्या प्रकरणी चार महिने फरार झालेला आरोपी जयेश साळुंखे याला हिलँड पोलिसांनी अखेर अटक केली तर यातील आणखी एक आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून लवकरच अटक केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले मागील चार महिन्यापूर्वी पूर्व यमातून शब्बीर शेख यांची आठ ते दहा जणांच्या टोळीने निर्गुण हत्या केली होती पोलिसांनी यातील आठ जणांना बेड्या ठोकल्या होत्या तर यातील जयेश साळुंके आणि सनी वाघमारे हे फरार झाले होते पोलिसांनी जयेश याला अटक केली तर सनी याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे जयेश याला आज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे करीत आहे मयत शब्बीर सलीम शेख याचा सव्वीस पाच दोन रोजी निर्गुण खून करण्यात आलेला होता त्यामध्ये आपण आतापर्यंत आठ आरोपींना अटक केलेली आहे गुन्ह्याचे दोषारोप पत्र पण पाठवलेले आहे पण त्यानंतर त्या गुन्ह्याचे अजून दोन आरोपी जे फरार होते त्यापैकी जयेश साळुंके हा काल आपल्याला आपण त्याला अटक केलेली आहे त्यामध्ये अजून एक सनी वाघवानी आरोपी फरार आहे याला आम्ही काल कोर्टामध्ये हजर केलं तर त्या सात ऑक्टोबर पर्यंत आर दिलेली आहे कोर्टाने आणि अधिक तपास चालू केली काय नाही याला तो स्वतःहून हजर झाला पोलिस स्टेशनला त्यानंतर आपण अटक केली आणि त्याचा रोल म्हणजे त्या ठिकाणी तो वेपन घेऊन घटनास्थळावर हजर होता हातामध्ये त्याचे वेपन होतं ते वेपन पहिला रिकवर करायचे आणि कटामध्ये सामील होता हा जो कट झाला कट रसला होता त्यामुळे सामील होता आरोपी अजून एक आरोपी बाकी आहे अटक करायचं ब्युरो रिपोर्ट दरबार उल्हासनगर